Hello students, we have seen the genetic terminology and the next term it is the monohybrid. Okay, monohybrid कशाला म्हणतो आपण, ज्यावेळेस when one trait is considered during the inheritance, म्हणजे ज्यावेळेस inheritance असतं त्याच्यावेळेस आपण फक्त एक जेव्हा trait consider करतो त्यालाच काय म्हणतात, मोनोहायब्रिड म्हणतात. ओके, म्हणजे ज्यावेळेस इनहेरिटन्स होणार आहे तेव्हा फक्त एकच कॅरेक्टर ज्यावेळेस लक्षात घेतले जाते, नाव इट इज कॉल्ड एज अ मोनोहायब्रिड. आणि मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हटलं जातं, की ज्यावेळेस एकच जो इनहेरिटेबल ट्रेट आहे तो कन्सिडर केला जातो त्याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर डॉर्म, म्हणजे दोन्ही जे आहेत डॉमिनंट टी टी आहेत, आणि प्युअर डॉर्म म्हणजे दोन्ही जे आहेत ते रेसिसिव्ह आहेत टी टी, यांचा जेव्हा क्रॉस केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं, मोनोहायब्रिड म्हटलं जातं. त्याच्यानंतर डायहायब्रिड, ज्यावेळेस काय केलं जातं, दोन जे कॅरेक्टर आहे कन्सिडर केले जातात इनहेरिटन्सच्या वेळेस, इट इज कॉल्ड एज अ डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे दोन जे कॅरेक्टर्स आहेत किंवा ट्रेट्स आहेत ते कन्सिडर केलेले आहेत इनहेरिटन्सच्या वेळेस, त्याला म्हटलं जातं डायहायब्रिड. त्याच्यानंतर आहे फर्स्ट जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन, एफ वन जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट जनरेशन फॉर्म बाय मेटिंग प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्याला म्हटलं जातं एफ वन जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन. जसं की ज्यावेळेस आपण प्युअर जे आहेत दोन जे पॅरेंट्स आहेत, म्हणजे दोन एक टॉल आहे आणि एक डॉर्फ आहे, यांचं जेव्हा मेटिंग झाल्यानंतर जेव्हा पहिली जी ऑफस्प्रिंग जे तयार होतं त्यालाच म्हटलं जातं एफ वन जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन. ओके, त्याच्यानंतर एफ टू जनरेशन, जनरेशन ऑप्टेन बाय सेल्फ ब्रीडिंग दॅट इज ऑफ द एफ वन ऑर्गॅनिझम. म्हणजे एफ वन ऑर्गॅनिझमच्या याच्यात ज्यावेळेस सेल्फ ब्रीडिंग केल्या जाते इट इज कॉल्ड एज अ एफ टू जनरेशन, प्रोजेनी ऑफ टी टी ऑर टी टी. म्हणजे डॉमिनंट टी अँड रेसिसिव्ह टी, डॉमिनंट टी अँड रेसिसिव्ह टू, यांची ज्यावेळेस प्रोजेनी होते त्याच्यात, ज्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की एफ वन जनरेशनमध्ये काय तयार होणार आहे, टी टी तयार होणार आहे. ओके, एक हेट्रोझायगस कंडिशन तयार होणार आहे. तर हेट्रोझायगस कंडिशननी त्यावेळेस स्वतःवेळेस जेव्हा सेल्फ ब्रीडिंग केल्या जाते त्याच्यात, त्याला काय म्हटलं जातं, एफ टू जनरेशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड, या इट अ प्रॉबेबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गमेट्स ऑफ अपोझिट मेटिंग टाईप. जे हा पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड काय, हे एक टेबल असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे कॉम्बिनेशन आहे फर्टिलायझेशनचे जे कॉम्बिनेशन आहे ते चेक केल्या जातात आणि ते मांडल्या जातात टेबलच्या याच्या स्वरूपात, त्याला म्हटलं जातं पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. ओके, त्याच्यानंतर होमोलॉगस क्रोमोझोम, द आयडेंटिकल क्रोमोझोम विच आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर इट इज कॉल्ड एज अ होमोलॉगस क्रोमोझोम. हे क्रोमोझोम काय असतात, आयडेंटिकल असतात, म्हणजे सारखेच असतात. कसे, मॉर्फोलॉजिकली पण सारखे असतात, जेनेटिकली पण सारखे असतात आणि स्ट्रक्चरली सुद्धा सारखे असतात. त्या क्रोमोझोमला म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम. त्याच्यानंतर फिनोटिपिक रेशो, इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन एफ टू जनरेशन अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपिअरन्स. ओके, तर फिनोटिपिक रेशो कशाला म्हटलं जातं, की जी ऑफस्प्रिंग एफ टू जनरेशनमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या जनरेशनमध्ये चा रेशो आहे त्याचा कसा आहे विथ रिस्पेक्ट टू फिजिकल, म्हणजे फिजिकली अपिअरन्स कसा आहे, त्या रेशोला म्हटलं जातं फिनोटिपिक रेशो. त्याच्यानंतर जिनोटिपिक रेशो कशाला म्हटलं जातं, इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन एफ टू अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. म्हणजे असा रेशो जो प्रोड्यूस केला जातो एफ टू जनरेशनमध्ये, पण विथ रिस्पेक्ट टू कसा, त्यांचं जेनेटिक मेकअप काय आहे त्यांच्यानुसार त्याचा जो रेशो तयार होतो त्याला म्हटलं जातं जिनोटिपिक रेशो. म्हणजे त्यांचं रिस्पेक्ट कसं असतं, जेनेटिक जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांचं मेकअप कसं आहे त्याच्यानुसार जो रेशो तयार होतो इट इज कॉल्ड ॲज अ जेनोटिपिक रेशो. नाव दिस आर ऑल द जेनेटिक टर्मिनॉलॉजी. ओके, थँक्यू.